नमस्कार, मी सागर भगवंत काठे पुन्हा एकदा आपलं सागर काठे या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे। एक अंतराळामधला एक गमतीदार किस्सा मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे आणि लहान मुलांना तो नक्कीच आवडेल। तो किस्सा असा आहे की अमेरिकन अंतराळवीर ज्यावेळेला अवकाशामध्ये जायचे त्यावेळेला त्याने एक फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते। ती समस्या अशी होती की ते आपलं यान घेऊन ज्यावेळेला अवकाशामध्ये जायचे त्यावेळेला त्यांच्या पेनामधील शाई ही बाहेर यायची आणि पेन निकामी व्हायचा। आता पेनामधील शाई बाहेर काय यायची, तर अंतराळामध्ये हवेचा दाब कमी झाल्यामुळे पेनामधील शाई बाहेर यायचे। त्यांनी ही समस्या नासाला सांगितली। नासा म्हणजे अमेरिकन अवकाश संशोधन केंद्र। अमेरिकन अवकाश संशोधन केंद्राने याच्यावर रिसर्च केला, संशोधन केलं आणि लाखो करोडो डॉलर खर्च करून त्याने एक असा पेन बनवला की तो पेन अंतराळामध्ये यूज होऊ शकतो, अंतराळामध्ये त्याचा वापर होऊ शकतो, अंतराळामध्ये त्या पेनाच्या सहाय्याने आपण लिहू शकतो। आणि तो पेन घेऊन अमेरिकन अंतराळवीर आता अंतराळामध्ये जाऊ लागले आणि आपल्या लिखाणाचं काम करू लागले। त्याच वेळेला रशियन अंतराळवीर सुद्धा अवकाशामध्ये जायचे आणि त्यांची बऱ्याच वेळेला अमेरिकन अंतराळवीरांची भेट व्हायची अंतराळामध्ये। त्यामुळे ते एकमेकांच्या समस्या जाणून घ्यायचे आणि एकमेकांच्या भेटी होत असत, एकमेकांना आपल्या समस्या सांगत असत। त्याला अमेरिकन अंतराळवीरांनी रशियन अंतराळवीरांना सांगितलं की आम्हाला फार मोठी समस्या आली होती, ती म्हणजे लिखाणाची। येथे अवकाशामध्ये अंतराळामध्ये आपण लिहू शकत नाही पेनाच्या सहाय्याने, त्याच्यामुळे आम्ही करोडो रुपये खर्च करून एक पेन बनवला आणि त्या पेनाच्या सहाय्याने आम्ही आता अवकाशामध्ये लिहू शकतो। तुम्हाला ही समस्या जाणवली नाही काय? त्यावेळेला रशियन अंतराळवीरांनी रशियन अंतराळवीर हसले आणि ते म्हणाले की अवकाशामध्ये लिखाण्यासाठी पेनाचीच आवश्यकता आहे काय? आपण पेन्सिलने सुद्धा लिहू शकतो। आम्ही ज्या वेळेला अवकाशामध्ये येतो त्यावेळेला पेनाऐवजी पेन्सिल घेऊन येतो आणि पेन्सिलनी आम्ही लिखाणाचं काम करतो। हे वाक्य ऐकताच अमेरिकन अंतराळवीरांनी डोक्याला हात लावला आणि ते म्हणाले की साधी गोष्ट आम्हाला कळू शकली नाही की समजू शकली नाही की पेनाऐवजी आम्ही पेन्सिलने सुद्धा लिखाणाचं काम करू शकलो असतो, त्याच्यावेळी लाखो करोडो रुपये खर्च करून पेन बनवण्याची काहीच आवश्यकता नव्हती। त्यामुळे कधी कधी शास्त्रज्ञांना किंवा वैज्ञानिकांना साधी साधी गोष्टसुद्धा कळत नाही, हे ह्या गोष्टीतून आपल्याला कळू शकतं।